सबस्क्राईब करा मराठी बोलीला आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा मराठी बोलीचे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील समेळ. मराठी बोली वाहिनीवरील HTML 5 आणि CSS 3 मालिकेतील आजच्या 11व्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण CSS 3 च्या फिल्टर्स विषयी बघितलं. या भागामध्ये आपण पाहणार आहोत CSS 3 च्या मदतीने फॉर्म्स कसे चांगल्या प्रकारे बनवता येतील. फॉर्म्स विषयी आपण याच्या CSS आणि HTML च्या आधीच्या भागांमध्ये सुद्धा माहिती घेतलेली आहे, पण आता CSS 3 च्या मदतीने फॉर्म्सला चांगलं कसं बनवता येईल ते पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, तर फॉर्म्स विषयी बोलण्याच्या आधी हे फॉर्म्स अजून चांगल्या रीतीने बूटस्ट्रॅप मध्ये बनवता येतात. तर बूटस्ट्रॅप काय आहे आणि त्याच्या मदतीने आपण काय काय चांगलं करू शकतो हे आपण याच्या नंतरच्या भागांमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण फक्त पाहणार आहोत की CSS 3 च्या मदतीने आपल्याला हे फॉर्म्स अजून चांगले कसे बनवता येतील. तर आपण सर्वात प्रथम ह्या फाईलला रिनेम करतोय. मी पहिले टायटल देतोय आता फॉर्म्स आणि ही फाईल आपण सेव्ह करणार आहोत. फॉर्म्स डॉट HTML सेव्ह. ही फाईल सेव्ह झालेली आहे. बाजूला बघू शकता आपला लाईव्ह प्रिव्ह्यू दिसत आहे आपल्याला इकडे. तर ठीक आहे, आपण बॉडी मध्ये आता काय करायचंय. तर सगळ्यात पहिले आपण एक फॉर्म बनवू याच्यामध्ये. फॉर्म ऍक्शन विषयी माहिती आपल्या PHP मध्ये वगैरे घेणार आहोत, ते आता आपण त्याच्यात जाणार नाही आहोत. आता आपण फक्त फॉर्मचं व्हिज्युअलायझेशन कसं असेल त्याच्यावरती जाणार आहोत. तर सगळ्यात पहिले लेबल असेल. आपण फॉर्म बनवतोय तर नॉर्मली फॉर्म मध्ये असतं युजर नेम, तर आपण ते बनवलेलं आहे. त्यानंतर असतो इनपुट. इनपुट टाईप असेल टेक्स्ट. तर या साईडला तुम्ही बघू शकता इनपुटचा एक बॉक्स तयार झालाय, युजर नेम आणि हा इनपुटचा बॉक्स. तर अशा पद्धतीने झालं. ह्याला आपण एक आयडी देऊया आणि आयडी असेल युजर हायफन नेम. तर हा याचा आयडी झालेला आहे आणि इथे पण आपण सेम आयडी हा कॉपी करून देणार आहोत, जेणेकरून हे लेबल आणि हा आयडी म्हणजे हे लेबल आणि इनपुटचे फील्ड एकमेकांशी लिंक होते. ठीक आहे, तर आपण ह्या फॉर्मला एक फॉर्म एक क्लास देऊया. माफ करा, तर क्लास आणि आपण जे देतो तो आयडी याच्यातला फरक तुम्हाला माहीत असेल. जर नसेल माहीत तर आपले आधीचे लेक्चर्स जे आहेत माग सगळ्यात पहिला भाग HTML 5 आणि CSS HTML आणि CSS चे जे भाग आहेत ते पहा, तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणि क्लास नेम आपण देणार आहोत फॉर्म हायफन ग्रुप. तर अशा पद्धतीने आपण इकडे क्लास डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण एक युजर नेम पासवर्ड पण बनवलेला आहे. एक आपण हे ना याला क्लास नाही द्यायचंय. आपण एक काम करू, याच्या आतमध्ये एक डिव्हिजन बनवू. या डिव्हिजनच्या आतमध्ये आपल्याला डिव्हिजनला आपण क्लास देणार आहोत क्लास. आणि क्लास असेल फॉर्म हायफन ग्रुप. अशा पद्धतीने आपण डिव्हिजनला क्लास दिलेला आहे. डिव्हिजनच्या आतमध्ये आपण लेबल आणि इनपुट डिक्लेअर केलं आहे, डिव्हिजन बंद केलेली आहे. फॉर्म आपला फॉर्म हा मेन टॅग असणार आहे, त्याच्या आतमध्ये आपण हे सगळं करतोय. तर मी हा फॉर्म ग्रुपचं जे डिव्हिजन आहे हे रिपीट करतो. तसं पहिलं युजर नेम झालं, त्याच्यानंतर आपण नॉर्मली काय असतं तर पासवर्ड असतो. पासवर्ड असतो, इनपुट टाईप पण आपलं पासवर्ड असतं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर शक्यतो येतं ईमेल आयडी. ईमेल आयडी तर ठीक आहे, आपण हे आयडी वगैरे सध्या तरी राहू दे. ओके, तर आता आपण जरा स्टाईल्स मध्ये जाऊया. स्टाईल
तर सगळ्यात पहिले कुठला टॅग येतो आपला, जसं आपण मोठ्या वेबपेज साठी जेव्हा सीएसएस बनवतो तेव्हा काय करतो, तर फॉर्म, फॉर्म फॉर्म फॉर्मला आपण एक बनवलंय, फॉर्मच्या आतमध्ये आहे क्लास, आहे तो आहे फॉर्म ग्रुप, क्लासची सुरुवात डॉटनी होते. फॉर्म ग्रुपच्या आतमध्ये आहे लेबल आणि इनपुट, तर ते कसं देणार, तर त्यासाठी आपल्याला, मी कॉपी करतो सोप्या पद्धतीने, कंट्रोल व्ही कंट्रोल व्ही, तर सगळ्यात पहिले आपण इथे देऊया LBL लेबल आणि इथे देऊया, म्हणजे त्या दोन वेगवेगळ्या इनपुट आणि लेबल साठी वेगवेगळे सेटिंग्स आपण इथे देऊ शकतो, बरोबर. तर आता फॉर्म मध्ये, फॉर्म मध्ये काय असेल, तर ते सगळं पूर्ण फॉर्म साठी जे असेल ते आपण इथे देऊ शकतो. तर फॉर्मला आपण विड्थ देऊया एक, आणि विड्थ देऊया 500 पिक्सेल, त्याच्यानंतर मार्जिन देऊया, मार्जिन देऊया आपण आपण टॉप पासून 0 देऊया आणि ऑटो देऊया सेमीकोलन, त्याच्यानंतर आपण काय देणार आहोत, तर आपण आपण फॉन्ट डिक्लेअर करू, याला फॉन्ट साईज देऊया, फॉन्ट साईज देऊया 15 पिक्सेल, 20 पिक्सेल, 20 पिक्सेल फॉन्ट साईज देऊया. फॉन्ट फॅमिली देऊया, फॉन्ट फॅमिली आपण देऊ शकतो वदना देऊया, किंवा मग एरियल पण देऊ शकतो आपण, एरियल देऊया. तर इथे फॉन्ट फॅमिली आपले देऊन झालेली आहे. त्याच्यानंतर आपण बॅकग्राऊंड देऊया, बॅकग्राऊंड देऊया सिल्वर. तर इथे तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत असेल, तो सिल्वर अप्लाय झालेला आहे आपला, ठीक आहे. इथपर्यंत आपला एक बॅकग्राऊंड अप्लाय झालेला आहे. यासाठी आपल्याला आता पॅडिंग द्यावं लागेल. पॅडिंग देऊया आपण 20 पिक्सेल, जेणेकरून सगळ्या साईडने 20 पिक्सेल जागा सोडली जाईल. आणि आता तुम्ही पॅडिंग देताना एक फरक बघितला असेल, मी पॅडिंगला जर 0 केलं तर आपला बॉक्स सुद्धा मोठा होतोय. तर हे बॉक्स पॅडिंग जर आपल्याला बॉक्सच्या आतमध्येच करायचं असेल, तर त्यासाठी आय थिंक बॉक्स साइझिंग देऊ शकतो आपण, आणि त्याला बॉर्डर बॉक्स देऊ शकतो, जेणेकरून आपलं साइझिंग आत बसेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, तर त्याच्यानंतर आपल्याला करायचंय, तर आता आपण बघत असाल की आपलं जे हे इनपुट बॉक्सेस आहेत ते पुढे मागे आहेत, तर यासाठी आपण एक काम करू शकतो, इनपुट बॉक्सेस मध्ये डिस्प्ले देऊ शकतो, आणि डिस्प्ले देऊया आपण ब्लॉक, जेणेकरून ते खाली आले, ठीक आहे. त्याच्यानंतर ते एकदम असे वरच्या जे लेबल आहेत त्याला चिकटल्यासारखे वाटतात, म्हणून आपण मार्जिन फ्रॉम टॉप देऊया 10 पिक्सेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याला विड्थ देऊया, आणि ह्याची विड्थ किती असेल, तर आपण ह्याला विड्थ आपण परसेंटेज मध्ये देणार आहोत 100%. तर तुम्ही बघत असाल ते कसे वाढलेले आहेत, पण आता प्रत्येक जो बॉक्स आहे इनपुट बॉक्स त्याच्या खालच्या ह्याला पण आपल्याला मार्जिनची गरज लागणार आहे, तर आपण त्याच्या जागी एक पॅडिंग देऊया. फॉर्म मध्ये फॉर्म ग्रुप जे आहे त्याच्यामध्ये आपण मार्जिन देऊया, तरी सगळ्या बाजूने 5 5 पिक्सेल सोडलेलं आहे,
तर आपण एक काम करू, त्याच्यापेक्षा मार्जिन बॉटम 15 पिक्सेल, तर आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक फॉर्म ग्रुप नंतर, फॉर्म ग्रुप मध्ये हे दोन एलिमेंट येतात, त्याच्यानंतर खाली 15-15 पिक्सेलची जागा सोडलेली आहे. तर विड्थ आपली 100% झालेली आहे. त्याच्यानंतर याला सुद्धा आपण पॅडिंग देऊया, 10 पिक्सेल. मी 20 पिक्सेल दिले, पण 20 पिक्सेल दिल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला बॉक्स खूपच जास्त मोठा झाला आणि तो बाहेर गेलाय. आपण 10 पिक्सेल देऊया, तरी पण आपला थोडासा बाहेरच वाटतो. तर हा बाहेर जाण्यासाठी, जसं आपण आधी बघितलं बॉक्स साइझिंग बॉर्डर बॉक्स, तर आपण हे कॉपी करतो, सेम याच्या आतमध्ये देतो. ठीक आहे, आता आपलं युजर नेम, पासवर्ड, ईमेल आय डी हे सगळं व्यवस्थित झालंय. तर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही बघत असाल हे कसं ब्ल्यू होतं, तर हे चांगलं दिसत नाहीये तेवढं. तर यासाठी काय करता येईल, यासाठी आपण ना एक अजून एक काम करू शकतो, हायफन ग्रुप, फॉर्म ग्रुप देतोय मी इकडे, ग्रुप. तर फॉर्म ग्रुप नाही, आपण ऍक्च्युली काम करू, फॉर्म ग्रुप ची इथे गरज नाही आता, आपण इनपुट मध्येच देणार आहोत. आपण इनपुटला इथे देऊया, जे हे क्लिक केल्यानंतर जे तयार होतं त्याच्यासाठी आपण देणार आहोत आउटलाइन नन सेमिकोलन. तर आता हे आपल्याला दाखवतंय, तर आउटलाइन नन दिलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपण इथे बॉर्डर पण देऊया, बॉर्डर 1px सॉलिड ब्लॅक. तर अशा पद्धतीने इकडे 2px येतो. फाईव्ह पी एक्स सॉलिड ब्लॅक जरा जास्तच झाले, ऍक्च्युली ते दिसत नसतं, त्यामुळे 2px किंवा 1px. तर 1px पण खूप चांगलं वाटते. तर अशा पद्धतीने आपण इथे बॉर्डर दिलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण फक्त बॉर्डर्स वगैरे दिलेले आहेत, ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यातल्या आपण पहिल्या भागात देखील पाहिलेल्या आहेत. तर आता आपण एक काम करू, याला चांगलं दिसण्यासाठी ना या बॉक्स लाईक बॉक्स शॅडो, जे आपण मागच्या काय एक दोन भागांपूर्वी शिकलेलो आहे, तर बॉक्स शॅडो आपण देऊया. बॉक्स शॅडो आपण देऊया 10 पिक्सेल. तुम्ही इथे बघू शकता, इथे शॅडो पहिलेच तयार झालेली आहे आउटसाइडला, कारण मी बाय डिफॉल्ट त्यांनी ब्लॅक कलर घेतलाय. तर आपण ह्याला शॅडो देऊया ग्रे. तर इथे तुम्हाला दिसेल एक लाईट ग्रे ची शॅडो तुम्हाला इथे दिसते. मी थोडा अजून राहतो, 20 पिक्सेल करतो, 20 पिक्सेल ग्रे. तर अशा पद्धतीने इथे शॅडो दिसते, पण ही बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला दिसते. जसं की आपण आधीच्या भागांमध्ये पाहिलं, इथे इन्सेट दिलं, तर ही शॅडो मला आतल्या भागांमध्ये दिसेल. तर आता बघा, एक वेगळाच लुक तुम्हाला तुमच्या फॉर्मचा मिळतोय. याच्यानंतर जे आपण ह्याच्यावर बटन क्लिक केल्यानंतर जे होतो तो फोकस पार्ट येतो ऍक्च्युली. तर तो फोकस पार्ट साठी काय करू शकतो, तर त्यासाठी आपण एक काम करूया, मी हा इनपुट फॉर्म परत एकदा डिक्लेअर करतो, इनपुट कोलन फोकस. तर याच्या मध्ये मग आपण डिक्लेअर करू शकतो की याच्यावर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे. तर आपण एक काम करूया, आपण ही जी शॅडो आहे ना, ही शॅडो बदलूया. जसं आता इनसेट आहे तर तिला काढून टाकूया आणि आउटसेट करूया, बघू म्हणजे काय होत आहे.
तर तुम्हाला इथे दिसत असेल ही बाहेरच्या साईडला शॅडो आली आहे. इथे दिसतंय ही शॅडो खालच्या बाजूला, ही बाहेरच्या बाजूला येते. ऍक्च्युली हे दोन कनेक्टेड असल्यामुळे ना हा तुम्हाला जे ब्ल्यू दिसतंय, आता तुम्ही नीट बघू शकता. मी HTML ला पूर्णपणे डिस्कनेक्ट केलेलं आहे. मी याला याला सेव्ह करायला लागेल. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय. आता बघा, आता तुम्हाला ऍक्च्युअल फरक कळत असेल. हा असा आपला फॉर्म आहे, याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतो फोकस, तेव्हा ही जी इंटरनल शॅडो आहे ही बाहेरच्या बाजूला गेली आणि आपला जो बॉक्स आहे हा बॉक्स पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, ते जे आपण आउटलाईन मागच्या वेळेस काढलं, आउटलाईन नन दिलेलं, ते सुद्धा मी जर इथे काढून टाकलं, फाईल सेव्ह, तर तुम्हाला दिसेल की ते काय होतं ऍक्च्युली. इथे जी आउटलाईन दिसते ती जाणार तिकडून. सेव्ह, तर हा फरक तुम्हाला कळला असेल. ओके, तर याच्यानंतर आपण इथे शॅडो दिलेला आहे, हा शॅडोचा बदल तुम्हाला कळला कसा बदल होतोय. तो जी इंटरनल शॅडो आहे ती बाहेरच्या बाजूला जाते. तर आपण अजून एक इथे करू शकतो, जे याच्या आधीच्या एक दोन भागांपूर्वी बघितलं की ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट पर्यंत आपण कसं जाऊ शकतो. तर त्याच्यात पण मी हे बॉक्स शॅडो देतो, बॉक्स शॅडो, आणि बॉक्स शॅडोला देतो मी थ्री सेकंड. तर आता तुम्ही बघा नक्की काय होतं. पण याच्यात काहीच फरक पडत नाही असं कळलंय तुम्हाला, की हे जे 3 सेकंदांनी व्हायला पाहिजे ते होत नाहीये. तर याला पण एक कारण आहे. याला कारण असं आहे की आपण इथे जी बॉक्स शॅडो दिली आहे ती आहे इनसेट, आणि इथे जी बॉक्स शॅडो वापरतोय ती आहे आउटसेट. ओके, तर यासाठी आपण काय करू शकतो, तर मला एक काम करायला लागेल, ही सेम इनसेट ही पण इनसेटच करायला लागेल. पण आता इनसेट आणि ग्रे असेल तर आपल्याला फरक पडणार नाही, तर मी याला ग्रीन देतो. फाईल सेव्ह, तुम्ही बघू शकता आता आपली हे जी आहे शॅडो ग्रीन होते. पण जसं की आपण बघतोय की आपण इथे 3 सेकंड दिलेले आहेत, पण जेव्हा पण मी याच्यावर क्लिक करतोय त्याच्यानंतर याचा रंग लगेच एका सेकंदात बदलतोय. तर काय आपली चूक झाले. ओके, तर हे जे बॉक्स शॅडो आहे याच्यानंतर बॉक्स शॅडो आणि टाइम असं द्यायचं होतं. फाईल सेव्ह, मी याला काय नाही, आता तुम्ही बघू शकता. तर बघा, क्लिक केल्यानंतर काही वेळाने याचा रंग हळूहळू ग्रीन मध्ये चेंज होतोय, बघितलं. तर हा एक वेगळा फरक तुम्हाला मिळतो इकडे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बॉक्स शॅडो वगैरे देऊ शकता. याच्यानंतर इथे ऍक्च्युली आपण ह्याला फॉर्मला नाव देऊ शकतो, जसं की फॉर्म. आपण हे कनेक्टेड नाही, आपण ह्याला पुन्हा एकदा कनेक्टेड करूया. मगाशी आपण याचं कनेक्शन ब्रेक केलेलं. ठीक आहे, तर आता इफेक्ट जे पण आपण चेंजेस करतो ते लाईव्ह आपल्याला इथे दिसते. तर मी इथे याला नाव दिले H2 मध्ये फॉर्म. त्याच्यानंतर आपले हे जे ग्रुप आहेत, हा जो ब्ल्यू पार्ट जेव्हा आपल्याला इथे दिसतो तो का दिसतोय, कारण आपण ह्या ब्रॅकेट्स ला कोडिंग पार्टला आणि याला कनेक्टेड आहोत. ऍक्च्युअली मध्ये हा ब्ल्यू पार्ट तुम्हाला दिसणार नाहीये. तर ह्या ग्रे शॅडोला पण तुम्ही वेगळे वेगळे कलर्स देऊ शकता, जेणेकरून हे अधिक चांगलं दिसेल. तर अशा पद्धतीने हा फॉर्म CSS3 मदतीने आपण बनवलेला आहे. याच्यात आपण पुढच्या भागामध्ये अजून काही बदल करणार आहोत, अजून नवीन नवीन HTML5 इलेमेंट्स याच्यात ऍड करणार आहोत, आणि ते काय ऍड होतील ते त्यासाठी पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा, खाली प्रतिक्रिया द्या तुमच्या. तुमच्या प्रतिक्रियांमध्ये काही प्रश्न असतील तर त्यांची मी उत्तर देईन.
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ह्याच्यानंतर जो भाग येणार आहे तो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र.